स्त्रियाची बुद्धी अशी चालते ना की तुम्ही बागायला झाले आणि घडेल काहीतरी भलतच. काय भलत घडणार आहे? मला एक सांगा, तुमच्या डोक्यात हा प्लॅन आधीपासूनच होता ना? आधीपासून? म्हणून तिच्या बरोबर पास्ता खायला गेलात ना तुम्ही? पास्ता तिच्यासोबत कधी? ओ नाही नाही नाही, ते पास्ता खायला मी आणि चैतन्य सोबत आम्ही एकत्र गेलो होतो. तन्वी ऑफिस मध्ये आली होती. बस बस, तुमची प्रेम कहाणी मला ऐकायची नाहीये. प्रेम कहाणी? कुठली प्रेम कहाणी? हे बघा ऐका, माझं हे प्रेमाचं नाटक करायला मला पण जडच जाणार आहे. हो का? हो जड जाणार आहे. नाहीतर काय? मज्जा मज्जा येणार आहे. मज्जा 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 माय फुट. तर मज्जा मज्जा करायची असती मला तर एक वर्ष आधीच मज्जा केली असती ना मी. मिसेस झाली, प्लीज ऐका माझं. दुसरा कुठलाही उपाय नाहीये आता आपल्याकडे. हा शेवटचा उपाय, सो लेट्स बी विथ दॅट. ग्रेट, फायनली तुम्ही कन्व्हिन्स झालात. सो वी आर गोइंग अहेड विथ दिस प्लॅन. डन. हो कधी म्हणाले मी? तुम्ही आताच असं म्हणालात ना. आणि हो, यात फरक असतो. झोपा आता, सकाळी दुसरं काहीतरी सुचेल. नाही म्हणजे चालेल, पण ऐका माझं. शुभरात्री, झोपा. प्रेमाची नाटकं करताय. रिया यांच्या स्वप्नात नाही आली म्हणजे मिळवलं. म्हणजे चालेल, ऐका ना माझं. झोपा. तन्वीला असं वी केलं तर ती कन्फेस करेल की खून मधुभावनी नाही तर साक्षीने केलं. मिसेस सैनी समजून का घेत नाहीये? राईट, मी तुला सांगितलं होतं अगदी तशीच रांगोळी काढलीस. मी तुला पैसे ऑलरेडी ऑनलाईन ट्रान्सफर केले. निघ. सुमन, तन्वी कुठे? खोलीत गेलीये का? नाही नाही, खोलीत नाहीये, अंगणात आहे. बाहेर अंगणात काय करतीये? माहित नाही, पण जाताना मला बजावून गेलीये की तासभर बाहेर यायचं नाही म्हणून. आपल्याला कसलं तरी सरप्राईज देणार आहे म्हणे. भाऊजी, मला वाटत ना ती रांगोळी काढत असेल, कारण सकाळी मला विचारत होती रांगोळी कुठे आहे म्हणून. हो पण आता एक तास झाला असेल. हो मी बाहेर जाऊन बघू का? म्हणजे तिचं सरप्राईज स्पॉइल तर होणार नाही ना? नाही होणार, झालाय तासभर. चला आपणच जाऊया. चल 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 चलिया.